नमस्कार मंडळी, आज आपण बघूया शेवग्याच्या पाल्याची भाजी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवतो। हो बघा, देशी शेवग्याचा पाला आम्ही आता आणलेला आहे भाजीसाठी। शेवगा लई गुणकारी आहे, या शेवग्याचा पाल्याचा रससुद्धा काढून प्याला तर चालतो। कब्बर रसात एक चमचा मध, एक कप नारळाचं पाणी मिक्स करून प्याल्यामुळं संडास म्हणा कावेळी हे आजार कमी होतात, पोटातला आजारसुद्धा कमी होतात। ह्यो पाला वाळवून जरी आपण पाण्यातून प्याला तरीसुद्धा संधिवात मूतखडा कमी होतो। ही भाजी खाल्ल्यानंतर हृदयविकार किंवा लकव्यासाठीसुद्धा चांगला असते। पहिलेची लोक लकव्यासाठी म्हणा ह्याचीच भाजी करून खात होती। हे आता बघा, देशी शेवग्याचा पाला आणलाय, ह्याची पानं बघा कसली बारीक आहेत। हे आम्ही रानाच्या भोवतणी बांधानी देशी शेवग्याची झाडं लावलेली आहेत। शेवग्याची झाडं रानाच्या बांधानी लावलेली आहेत। हिजं आम्ही आठवड्याला शेवग्या शेंगा पाल्याची भाजी हे आठवड्याला किंवा करून खातोच आम्ही। हे लय पौष्टिक आहे तब्येतीला। ही भाजी आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। शेवग्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आता मी तुम्हाला दाखवतो। हे दोन चमचे मीठ घेतले, ह्या 7-8 वल्ल्या मिरच्या घेतल्यात, हे भाजलेले शेंगदाण्याचं भरडं भरडं कूट करून घेतलंय, आणि ह्यो बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। कांदा भरपूर वापरायचा, कांदा जास्त वापरल्यामुळं भाजी चांगली लागते। आपली आता कढई गरम झाली, आपण आता तेल गोतूया। आता हे तेल आपलं गरम झाले, आता कांदा टाकूया। आता आपला कांदा भाजत आला, आता कांदा भाजला की आता भाजी टाकू। आता कांदा भाजला आता मिरच्या टाकून घेऊ। कांदाही गवळा गवळा भाजून घ्यायचा, लाल वस्त्र भाजायचं नाही। आता आपल्या मिरच्या भाजल्यात आता आपण भाजी टाकून घेऊ। दही 4 चमचे आपण कूट टाकून घेऊया। आता आपण मीठ टाकून घेऊया। आता आपण हे हलवून घेऊया। नको दिसवून याला 5 मिनिटं झाकून ठेवूया। आता याला आमचं पाणी कसं सुटलंय बघा, झाकून ठेवल्यावर असं झाकून ठेवलं की पाणी सुटतंय त्याला, आमच्या पाण्यात मग सुटतंय। आणि एक थोडा वेळ झाकून ठेवूया आपण। ही भाजी आपली आता शिजून तयार झाली।
ताजी ताजी शेवग्याची भाजी गरम गरम असताना शिले भाकरी बरोबर लई चांगली लागते. आमच्या रानात आम्ही काम करत असताना घरातनं भाकरी घेऊन येणार आणि तिथंच भाजी करून आम्हाला ताजी ताजी भाजी करून देणार.